नाम देऊन पुढील डोंगरदेवी एका विद्यार्थ्याचा पालक आहे. गेल्या 15-20 वर्षापासून पोलीस पब्लिक स्कूल सुरू आहे आणि अचानक 20-19 तारखेला निर्णय निघाला की बा शाळा बंद करण्यात आली. 26 तारखेला शाळा चालू होऊ राहिल्या. अचानक आमच्या मुलांना कुठे टाकावं ही समस्या पालकांची उभी झाल्यामुळं आमची विनंती आहे की शाळा बंद वगैरे काही करू नये. शाळेची क्वालिटी चांगली, शिक्षण चांगलं आहे, त्यामुळे शाळा चालू रेग्युलर चालू ठेवून आमच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा आज आम्ही या सगळ्या समोर मांडत आहोत. तरीचा जर कदाचित आमची शाळा बंद करण्यात येऊ राहिली, त्यामुळे आम्ही काय केलं, आम्हाला उपोषणाला पालक आमचे घरचे सगळी मंडळी आम्ही सगळे लोक उपोषणाला बसलो आणि या उपोषणातून सगळ्याच्या सहकार्याने न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही ठेवून आज आहोत. आज आहोत सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला सांगितलं की शाळा बंद झाली आणि मी सांगतो म्हणून बंद झाली, आता तुम्ही याच्यावरती काही विचार करायचा नाही. पण आम्ही शिक्षण अधिकारी कलेक्टर मॅडम यांच्याकडे गेल्यानंतर यांनी सांगितलं की शाळा अशा प्रक्रियेतून बंद होत नसती, त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांनी असं जास्तवून जायचं नाही. तुमची शाळा रेग्युलर चालू राहील, शाळेत तुम्हाला न्याय मिळून तुमच्या शाळा विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण मिळून आणि तुमची शाळा सुरू ठेवून तुमच्या भवितव्य सुद्धा सुकर जाईल ही सदिच्छा कलेक्टर मॅडमनी व्यक्त केलेली आहे.